हेलो, आवाज तो है। हेलो, बहुत सारे थे। बड़े अपने प्रोग्राम के लिए मत तुम्हें मैट्रिक्स से। हाँ, हो सर केले होते पण तुम्ही जो दिला होता ना एक मल्टीप्लिकेशन वाला तो नहीं होत होता। नहीं लगा तो ओके। नहीं सर। हे बघा, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल आपल्याला, तर हा प्रोग्राम आपल्याला घेता येईल। जसं समजा एवढे व्हेरिएबल्स आपल्याला बनवायचे असतील, एक्स वाय आणि झेड असे तीन मॅट्रिक्स घेतले, दोन बाय दोनचे तीन मॅट्रिक्स आपण घेतले, लूप फिरवण्यासाठी आर सी आणि के असे तीन व्हेरिएबल्स, आणि एक इतर सम व्हेरिएबल घेतला टेम्पररी, त्याला झिरो व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं। त्यानंतर एक्स मॅट्रिक्सला आपण या ठिकाणी स्कॅन करणार, आपल्या रेग्युलर सिंटॅक्सनुसार आपण त्याला स्कॅन केलं। तो स्कॅन झाला की वाय मॅट्रिक्सला स्कॅन करायचं, सेम जसा एक्सला स्कॅन केला तसा वायला स्कॅन करणार। त्यानंतर या ठिकाणी आपण ॲडिशनची मल्टिप्लिकेशनची प्रोसेस परफॉर्म करायची आहे। तर हे फॉरचं या ठिकाणी तीन लूप वापरले, एक रोचा लूप, दुसरा कॉलमचा लूप, आणि जो तिसरा आहे हा आपल्याला क्रॉस करत असतो। जे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं फॉर्म्युला मी ते सेंड केलं होतं, तर त्यानुसार आपल्याला हा के नावाचा लूप या ठिकाणी घ्यायला लागतो। त्याला पण झिरोपासून लेस दॅन टू पर्यंत आपण फिरवणार, आणि जो सम व्हेरिएबल घेतला आहे आपण, तर त्या सम व्हेरिएबलला ह्यानुसार कॅल्क्युलेशन करायला लागेल। तीन लूप एकात एक घ्यायचे, आणि मग सम व्हेरिएबल घेऊन सम इक्वल टू सम प्लस एक्स ऑफ आर के आणि वाय ऑफ के सी असं त्या ठिकाणी घेतलं जात असतं। हे क्रॉस कॅल्क्युलेशन्स असतात मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युलानुसार। सम व्हेरिएबलला व्हॅल्यू आपण घेतली, कॅल्क्युलेट केली की मग यानुसार हा आतमधला इनर फॉर संपला, म्हणजे जो केचा फॉर संपला की त्यानंतर समची जी काही व्हॅल्यू आहे, लूप संपल्यानंतर समची जी काही व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली असेल, तर ती झेड ऑफ आर सी मध्ये स्टोअर केली पाहिजे, आणि सम व्हेरिएबलला या ठिकाणी परत झिरो व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं पाहिजे, जेणेकरून पुढचं कॅल्क्युलेशन करताना त्या ठिकाणी समची व्हॅल्यू झिरो राहील। यानुसार आपल्याला इथं हा फरक करावा लागतो। मल्टिप्लिकेशन जर राहिलं तर असा प्रोग्राम येईल, असा लूप घ्यायचा, आणि ॲडिशन राहिलं तर रेग्युलर सिम्पल याच्यात आपण झेड ऑफ आर सी इक्वल टू वाय ऑफ आर सी करून घ्यायचं आहे। मल्टिप्लिकेशन साठी असं फॉरच तीन लूप आपल्याला युज करायला लागतील। हे सगळं कॅल्क्युलेशन झालं की परत या ठिकाणी प्रिंट करण्यासाठी एक फॉरचा पेअर घ्यायचा आर सी वापरून, आणि त्या झेड मॅट्रिक्सला प्रिंट करून टाकायचं आहे। एवढं असा तो प्रोग्राम येईल, याच्यामध्ये एवढा बदल फक्त आहे। हा प्रोग्राम मी टाकून देईल, तुम्ही त्याला नोटबुकवरती एक्झिक्यूट करून बघा। आर सी आणि के ह्या व्हेरिएबल्सला काउंटिंग करून नोट करत यायचं, त्यानुसार आपल्याला ते कळेल बरोबर। आणि मी जे फिगर टाकली होती त्यानुसार व्हॅल्यू द्या, आधी ते कन्फर्म करा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होत आहे, मग तुम्ही पाहिजे त्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी परफॉर्म करू शकता। नाही समजलं तर मग मी एक्झिक्यूट करून दाखवेन तुम्हाला आणखी बरोबर। हो सर। सायली क्लिअर? हो सर। ओके, तर आता इकडं आपल्याला पुढचा टॉपिक कडे जायचं आहे। पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे स्ट्रिंग। जर आपल्याला इंटीजर फ्लोट यांचा ॲरे बनवायचा असेल, आपण या चॅप्टरमध्ये ॲरेच्या चॅप्टरमध्ये इंटीजरचा ॲरे वापरला, इंटीजरचा वापर करून ॲरे वापरला त्या वापर केला त्या पद्धतीने आपण फ्लोट टाईपचा वापर करून पण ॲरे यूज करू शकतो, सेम काही फरक येणार नाही। आता कॅरेक्टर टाईपचा आपल्याला ॲरे बघायचा आहे, तर कॅरेक्टर टाईपचा ॲरेला या ठिकाणी स्ट्रिंग असं म्हटलं जात असतं। स्ट्रिंग म्हणजे काय? तर कॅरेक्टर टाईपचा ॲरे, याच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूजचं कलेक्शन असतं। व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ इंटीजर कॅन बी स्टोर्ड इन ॲज इंटीजर ॲरे। इंटीजरचा जर ॲरे असेल तर तो इंटीजर ॲरेमध्ये आपण स्टोअर, इंटीजरचा ग्रुप स्टोअर करायचा असेल तर इंटीजरमध्ये स्टोअर करणार,
त्याच पद्धतीने कॅरेक्टर टाईपचं ग्रुपिंग करायचं असेल तर त्यावेळेस आपण कॅरेक्टर ॲरेचा वापर करणार, आणि कॅरेक्टर ॲरेलाच या ठिकाणी स्ट्रिंग म्हटलं जात असतं. हा जो स्ट्रिंग आहे हा आपण का वापरणार, तर आपल्याला समजा वर्ड्स किंवा सेंटेन्स स्टोअर करायचे असतील, व्हेरिएबल्समध्ये वर्ड्स किंवा सेंटेन्स स्टोअर करायचे असतील, तर त्यासाठी ह्या कॅरेक्टर ॲरेचा वापर करतात किंवा स्ट्रिंगचा वापर करतात. कॅरेक्टर ॲरे ऑर स्ट्रिंग्स आर यूज टू मॅन्युपुलेट टेक्स्ट सच एज वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. अ स्ट्रिंग कॉन्स्टंट इज अ वन डायमेन्शनल ॲरे. स्ट्रिंग काय आहे तर तो एक वन डायमेन्शनल ॲरे आहे ज्याला नल कॅरेक्टरने टर्मिनेट केला जात असतो. स्ट्रिंग हा नल कॅरेक्टरने टर्मिनेट केला जात असतो. तो नल कॅरेक्टर आहे तो आपण देत नाही, तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी असाइन केला जाईल किंवा एंड केला जाईल. स्ट्रिंगचं जे एंड आहे ते या नल कॅरेक्टरने केलं जात असतं. नल कॅरेक्टर असतो तुमचा बॅकस्लॅश आणि झिरो, हा नल कॅरेक्टर. स्ट्रिंग बनवायचं असेल तर तुम्ही हे दोन पद्धती वापरू शकतात. कॅरेक्टर नेम ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एक 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 कॅरेक्टर तुम्ही त्या ठिकाणी असाइन करा. बरोबर, कॅरेक्टर डेटा टाईप वापरून नेम नावाचा ॲरे घेतला आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये सिंगल सिंगल कोट वापरून ते कॅरेक्टर्स तुम्ही त्या ठिकाणी असाइन केले. किंवा मग डायरेक्टली कॅरेक्टर टाईप वापरायचा, नेम नावाचा व्हेरिएबल घेतला, स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू डबल कोटमध्ये तुम्ही जो काही डेटा भरायचा असेल तो देणार. बरोबर, कर्ली ब्रॅकेट घेतले तर सिंगल सिंगल कोट वापरून प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल, आणि डबल कोट जर घेतला तर तुम्हाला डायरेक्टली ते स्ट्रिंग एंटर करायला लागेल. आता इन धिस केस बॅकस्लॅश झिरो इज नॉट नेसेसरी. आपण ह्या ठिकाणी हे डिक्लेरेशन करताना आपण हा नल जो आहे तो देणार नाही, तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी घेतला जात असतो. बरोबर, इच कॅरेक्टर इन दी ॲरे ऑक्युपाईज वन बाईट. कॅरेक्टर टाईपचा जो ॲरे आहे तर तो प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक बाईट जागा रिझर्व करत असतो. अँड द लास्ट कॅरेक्टर इज ऑलवेज नल. आणि प्रत्येक प्रत्येक स्ट्रिंगच्या शेवटी हा नल कॅरेक्टर ऑटोमॅटिकली येणार. आता हे जे स्ट्रिंग आहे हे स्ट्रिंग प्रोग्राम मध्ये कसं यूज करायचं, तर त्याचं काही प्रोग्राम्स या ठिकाणी पाहणार आपण. जसं समजा सिम्पल स्ट्रिंगचा वापर करून एक प्रोग्राम, मेन फंक्शन घेतला, कर्ली ब्रेस ओपन केला, कॅरेक्टर नेम ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट इक्वल टू प्रसाद, समजा असं आपण एक स्ट्रिंग त्या ठिकाणी एंटर केलं, त्या नेम नावाच्या स्ट्रिंगला असाइन केलं. आता आपल्याला त्या स्ट्रिंगला ऍक्सेस करायचं आहे, त्या स्ट्रिंगचा डेटा स्क्रीनवरती दाखवायचा आहे एक एक कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. मग आपण लुपिंगचा वापर करून घेणार, इंटीजर आय इक्वल टू झिरो. नंतर या ठिकाणी स्क्रीन क्लिअर केली आणि व्हाईल आय लेस दॅन सिक्स असेपर्यंत लूप फिरला पाहिजे. यात काय करणार आपण, तर प्रिंट करणार, प्रिंट अप परसेंट सी नेम ऑफ आय. तर नेम ऑफ आय या व्हेरिएबलची व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट केली जाणार आणि इथं आय प्लस प्लस करेल. आय प्लस प्लस म्हणजेच काय, तर आय इक्वल टू आय प्लस वन. म्हणजे आय व्हेरिएबलची इंडेक्स, आय व्हेरिएबलची व्हॅल्यू जशी जशी बदलत जाईल त्यानुसार नेम ऑफ आय पोझिशनचा डेटा आपल्याला एक एक करून गेट करून स्क्रीनला प्रिंट करेल. बरोबर, तर हे असं सिम्पल स्ट्रिंगचा एक्झाम्पल आहे. आपण स्ट्रिंग बनवला आणि लुपिंगचा वापर करून त्याला एक एक कॅरेक्टर प्रिंट केले. आता हे छोटंसं नाव होतं सहा कॅरेक्टर्सचं, तर आपण हे सहा कॅरेक्टर्स मोजून घेतले आणि इथं आय लेस दॅन सिक्स असं असाईन करून टाकलं आपण. बरोबर, पण इथं जर का मोठं नाव असेल, समजा इथं काहीतरी मोठं टेक्स्ट आपण असाईन करून दिलं, समजा आपण असं घेतलं असं स्ट्रिंग असाईन करून दिलं, आता हे एक एक थोडं मजत बसणार आपण. मग आपण काय करणार, तर या ठिकाणी थोडंसं लॉजिक चेंज करणार. इथं आय लेस दॅन सिक्स ह्या कंडिशनच्या ऐवजी इथं थोडी वेगळी कंडिशन या ठिकाणी द्यायचं. तर ती कंडिशन काय, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्ट्रिंगचा एंड जो आहे तो नलने केला जात असतो. प्रत्येक स्ट्रिंगचा जो एंड आहे तो नलने होतो. मग आपण लूप फिरवणार तर लेस दॅन सिक्स पर्यंत किंवा स्पेसिफिक व्हॅल्यू पर्यंत लूप न फिरवता आपण जोपर्यंत नल येत नाही स्ट्रिंगमध्ये तोपर्यंत त्याने तो लूप फिरवला पाहिजे. अशी कंडिशन जर आपण या ठिकाणी देऊन टाकली तर या ठिकाणी सेम आउटपुट आपल्याला दाखवलं जाईल, म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यू या ठिकाणी देण्याची गरज नाही. त्याने सुरुवातीपासून झिरो कॅरेक्टरपासून चालू केलं पाहिजे बुवा,
आणि नल पर्यंत लूप फिरवला पाहिजे. मग कसा प्रोग्राम येईल त्याचा? तर तो जो प्रोग्राम आहे तो असा येईल, स्ट्रिंग विथ नल कॅरेक्टर. बघा सेम प्रोग्राम आहे, आय ची व्हॅल्यू 0 सेट केली, स्क्रीन क्लिअर, आणि व्हाईल नेम ऑफ आय नॉट इक्वल टू नल, जोपर्यंत नेम ऑफ आय ची व्हॅल्यू नल येत नाही तोपर्यंत त्याने त्या लूपला फिरवलं पाहिजे. बस एवढंच करायचं आहे त्या ठिकाणी. मग इथं तुमचं किती जरी मोठं नाव असेल, किती जरी मोठा सेंटेन्स असेल, तर तो एक एक कॅरेक्टर करून आपल्याला प्रिंट करून देणार. बरोबर समजलं एवढं? हो सर समजलं. संजना क्लिअर? हो सर समजलं. ओके आता इथपर्यंत आल्यानंतर आता आपण एक स्ट्रिंग घेतला आणि त्याला व्हाईलचा वापर करून एक 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 कॅरेक्टर प्रिंट केलं. इथं प्रिंट ऍप मध्ये परसेंट सी हे फॉर्मॅट कॅरेक्टर आपण इथं घेतलं आहे. जर समजा परसेंट सीच्या ऐवजी अजून एक कॅरेक्टर असतो फॉर्मॅट कॅरेक्टर, तो असतो परसेंट एस, जो स्ट्रिंगसाठी वापरला जातो. तो आधी याचा आधी आपण नोट नव्हता केला, डेटा टाईप बघताना पण आपण त्याला नोट नाही केलं. या ठिकाणी परसेंट एस हा पण एक फॉर्मॅट कॅरेक्टर असतो जो कॅरेक्टर ऍरेला रिप्रेझेंट करत असतो प्रोग्राममध्ये, कोडिंगमध्ये. तर ह्या ठिकाणी त्याचा वापर करून पण आपण तो स्ट्रिंग प्रिंट करू शकतो किंवा ऍक्सेस करू शकतो. बघा तो प्रोग्राम असा येईल. जर आपण परसेंट एस वापरला, परसेंट एस म्हणजे स्ट्रिंग, तर याचा लुपिंग वगैरे घेण्याची गरज नसते. आपण एक एक कॅरेक्टर नाही ऍक्सेस करणार, आपण पूर्णचा पूर्ण ऍरे डायरेक्ट ऍक्सेस करणार. तर एक कॅरेक्टर टाईपचा नेम नावाचा ऍरे बनवला, त्याला डबल कोटमध्ये व्हॅल्यू असाइन करून टाकली आणि डायरेक्ट प्रिंट ऍप मध्ये परसेंट एस फॉर्मा करून नेम दिला, तर तो डायरेक्टली प्रिंट केला जाईल शॉर्टकट. बरोबर, म्हणजे एक एक लेटर वगैरे त्या ठिकाणी घेण्याची गरजच राहणार नाही आपल्याला. तर असंही तुम्ही स्ट्रिंगचा यात वापर करून घेऊ शकता. बरोबर, तर हे स्ट्रिंग टाईपचं सिंगल डायमेन्शन ऍरे आहे. स्ट्रिंग टाईपचा हा सिंगल डायमेन्शन ऍरे झाला, ज्याला एकाच स्क्वेअर ब्रॅकेटने आपण त्या ठिकाणी कोडमध्ये मेन्शन केलं. आता आपल्याला स्ट्रिंग टाईपचा टू डायमेन्शन ऍरे समजायचा आहे, बघायचा आहे या ठिकाणी कॅरेक्टर टाईपचा टू डायमेन्शन ऍरे. कॅरेक्टर टाईपचा टू डायमेन्शन ऍरे ज्यावेळेस घेतला जात असतो त्यावेळेस पहिली जी सबस्क्रिप्ट असते तर ती नंबर ऑफ नेम्स, किती नावं तुम्हाला स्टोअर करायचे आहेत त्या ऍरेमध्ये, त्याच्यासाठीची राहील. आणि दुसरी जी स्क्रिप्ट आहे, सबस्क्रिप्ट आहे, तर ती प्रत्येक नावाची लेंथ किती कॅरेक्टर राहील ते आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन केलं जात असतं. जसं समजा इकडे एक प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम आहे समजा. आता आपल्याला हे असे वेगवेगळे नावं स्टोअर करायचे आहेत, असे वेगवेगळे नावं दिलेत समजा. असं आहे, हा एक प्रोग्राम आहे. मेन फंक्शनला कॅरेक्टर टाईप वापरून स्टुडंट नावाचा एक ऍरे बनवला 6x10 पहिली सबस्क्रिप्ट आहे 6 आणि दुसरी सबस्क्रिप्ट मध्ये आहे 10. तर हा जो 6 आहे, 6 म्हणजे काय, तर किती नावं त्या ऍरे मध्ये असले पाहिजे. तर बघा या ठिकाणी 6 नावं आपण असाइन केली आहेत, म्हणजे 6 नावं राहतील. आणि त्या प्रत्येक नावाची लेंथ जास्तीत जास्त किती कॅरेक्टर असू शकते किंवा राहिली पाहिजे, तर 10 कॅरेक्टर असली पाहिजे. कमी आहे पण आपण इथं 10 असाइन करून ठेवले. तर हे त्या नावाच्या लेंथसाठी आहे आणि हे ते नावं किती आहेत त्याच्यासाठी तो इंडिकेट केला जातो. म्हणजे पहिली व्हॅल्यू रो आणि दुसरी व्हॅल्यू कॉलम्ससाठी आहे. बरोबर, ॲरेमध्ये मेन्शन करताना, मेमरीमध्ये मेन्शन करत असताना हा जो ॲरे आहे टू डायमेन्शनल कॅरेक्टर टाईपचा ॲरे, तर तो अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट होत असतो. इथं थोडं झाड घेतलं तर हे 6 नावं असले पाहिजे, म्हणून 6 आणि प्रत्येक नावाची लेंथ 10 कॅरेक्टर्स पर्यंत असली पाहिजे. म्हणून आपण ह्या पद्धतीने तो ऍरे मेमरीमध्ये तयार केला जाणार. असा तो ऍरे आला. आता याच्यामध्ये आकाश भरला तर आकाश जो आहे तो इथं भरला जाईल. हे आकाश
डबल ए की बरोबर हे पहिल्या इंडेक्स वर झालं. दुसरा प्रसाद आहे तर तो असा भरणार आहे यानुसार. हा झिरो इंडेक्स आणि हा वन इंडेक्स बरोबर, हा टू इंडेक्स, हा थ्री इंडेक्स, हा फोर आणि खाली फाईव्ह सिक्स असे पण राहतील. फाईव्ह आणि सिक्स, फाईव्ह पर्यंत राहील, सिक्स येणार नाही कारण झिरो ने स्टार्ट आहे. क्लिअर एवढं? हो सर. आता बघा हा ऍक्सेस करायचा आपल्याला. हे जे नावं आहेत हे एक एक करून प्रिंट झाले पाहिजे, तर त्यासाठी आपण लूप घेतला. फॉर आय इक्वल टू झिरो, आय लेस दॅन सिक्स आणि आय प्लस प्लस, याच्यात काय केलं आपण, तर फक्त टू डायमेन्शन ॲरे आहे पण त्यापैकी आपण फक्त या रो साठी लूप फिरवणार आहोत. म्हणजे सगळी नावं जे आहेत ते एक एक करून प्रिंट झाले पाहिजे बुवा. मग त्यासाठी आयचा एक लूप फिरवला आणि पर्सेंटेज स्टुडंट आणि इथे घेतला आय, कारण पर्सेंटेज घेतला म्हणजे ते डायरेक्टली ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स ऍक्सेस केले जातील आणि स्टुडंट ऑफ आयचा डेटा प्रिंट होईल. पहिल्याने आयची व्हॅल्यू जी आहे ती झिरो राहील म्हणजे तो आकाश प्रिंट होईल, मग वन होईल त्यावेळेस तो प्रसाद प्रिंट होईल. या पद्धतीने टू डायमेन्शन ॲरे पर्सेंटेजने ज्यावेळेस ऍक्सेस करताय तुम्ही, तर त्यावेळेस तो तुम्हाला इथं फक्त एकच लूप घेण्याची गरज लागते बरोबर. आणि जर समजा आपण इंटीजर ॲरे प्रमाणे या टू डायमेन्शन ॲरेला आपण ऍक्सेस करायचं ठरवलं, तर मग आपल्याला तो आर आणि सी असे दोन लूप एकात एक वापरावे लागतील. आर आणि सी व्हेरिएबल घेऊन, रो आणि कॉलम व्हेरिएबल घेऊन, आणि मग पर्सेंट सी ने त्याला तुम्हाला या ठिकाणी प्रिंट करायला लागेल. ते थोडंसं जास्त लेंदी होतं. हे हा जो कन्सेप्ट आहे याच्याने ते शॉर्टकट होऊन जातं. पण तुम्हाला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर वरती वर्किंग करायचं असेल, डीप मध्ये जाऊन तुम्हाला काही प्रोग्रामिंग करायचं असेल, तर तुम्हाला ते नेस्टेड फॉरनेस तो कॅरेक्टर बाय कॅरेक्टर पर्सेंट सीचा वापर करून तुम्ही त्याला ऍक्सेस करणार. बरोबर समजलं इतकं? हो सर. ओके. हो सर कळालं. तर आता इकडं हे जे स्ट्रिंग आहे या स्ट्रिंग साठी काही असाइनमेंट्स आहेत आपल्याला. हे स्ट्रिंगचे प्रॅक्टिकल्स बघा. Write a program to count the number of characters in a string without using function. आपल्याला कुठलं स्ट्रिंगचं फंक्शन नाही वापरायचं आहे आणि स्ट्रिंगची लेंथ, जो काही स्ट्रिंग आपण दिला असेल त्याची लेंथ आपल्याला काउंट करायची आहे. सांगता येईल का बरं तो प्रोग्राम? बघा आधी आपण हे जे प्रोग्राम्स वरती पाहिले त्याला रन करू आणि मग त्याचा आधारे हे सगळं वर्किंग आपल्याला या ठिकाणी समजायचं आहे. तर डायरेक्ट कोडला गेलो आपण. str1.c. ओके. व्हॉइड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज clrstr get cs okay character name. आपण हा एक घेतला, 10 साईज अंदाजे त्याची दिली आपण. त्यानंतर लूप फिरवण्यासाठी आय हा एक व्हेरिएबल घेतला. ओके. नंतर इकडं प्रिंट ऑफ बॅकस्लॅश एन एंटर युअर नेम स्कॅन ऍफ पर्सेंट यस अँड नेम. ज्यावेळेस आपण पर्सेंट यस ने व्हॅल्यू स्कॅन करतो त्यावेळेस आपल्याला इथं अँड देण्याची गरज नसते. हा आपण एक फरक लक्षात घ्यायचा. आपण जनरली इंटीजर कॅरेक्टर वगैरे ज्यावेळेस असं स्कॅन करतो तर त्यावेळेस या ठिकाणी अँड आपल्याला द्यायला लागतो, है ना. पण इथं आता आपल्याला डायरेक्टली स्ट्रिंग घ्यायचा आहे म्हणजे तो नंबर ऑफ कॅरेक्टर्सचा ग्रुप आहे म्हणून इथं अँड देण्याची गरज राहणार नाही. फक्त डायरेक्ट असं व्हेरिएबलचं नाव द्यायचं. त्यानंतर आता आय व्हेरिएबलला झिरो व्हॅल्यू असाइन केली वाईल नेम ऑफ वाईल आय लेस दॅन सिक्स. नॉर्मल लॉजिक घेतलं, आय लेस दॅन सिक्स ब्रॅकेट ओपन क्लोज देन प्रिंट प्रिंट ऑफ पर्सेंट सी आणि नेम ऑफ आय याला प्रिंट केलं. ओके सेव्ह.
आणि आय प्लस प्लस किंवा आय इक्वल टू आय प्लस वन असं आपण देणार. रन केलं, आपलं नाव विचारलं जाईल, आपण आपलं नाव दिलं, एंटर केलं, तो कॅरेक्टर तो नेम तसाच तसा प्रिंट करून देणार. बरोबर. पण इथं आता जर काही मोठं नाव आपल्याला टाईप करायचं बघा, मग त्यावेळेस असं स्पेसिफिक लेंथ पर्यंत नको जायला. मग आपण काय करणार, तर नेम ऑफ आय नॉट इक्वल टू नल ही कंडिशन त्या ठिकाणी द्यायची. म्हणजे जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत त्याने तो लूप फिरवला पाहिजे. बरं. आता इथे एखादं मोठं नाव आपण दिलं समजा असं, अरे त्या ठिकाणी स्पेस केलं ना आपण त्याला रन. हे बघा या पद्धतीने स्ट्रिंग मध्ये जिथून स्पेस दिला जात असतो तर तिथून तो नवीन व्हेरिएबल कन्सिडर करतो. म्हणून आपण एका विदाउट स्पेस आपण डेटा एंटर केला पाहिजे. आपल्याला जर समजा स्पेस सहित डेटा घ्यायचा असेल तर त्यासाठी पुढे अजून एक गेट एस नावाचं फंक्शन येईल, त्याच्याने तुम्ही व्हॅल्यू ती विथ स्पेस लाईन एंटर करू शकता. बरोबर. तो पुढचा भाग आहे अजून आपल्याला. तर आता हे नॉर्मल लेवलवरती अशा पद्धतीने केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर नेम ऑफ आय ह्या पद्धतीने तो प्रोग्राम केला, नल कॅरेक्टर प्रमाणे आपण लूप घेऊन त्याला ऍक्सेस केलं, एक 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 कॅरेक्टर्स जे काही असतील ते. आता आपण हे जे नाव दिलं ह्या नावाची लेंथ किती ते पण आपल्याला काउंट करायचं आहे. मग ते काउंट करण्यासाठी आपण एक वेगळा प्रोग्राम घेतला str2.c. लेंथ काउंट करायची म्हणजे काय करायचं, आता इथं ज्या वेळेस आपण लूप फिरवला तो कुठून चालू झाला, तर झिरो पासून चालू झाला. कुठपर्यंत जातोय तो नल पर्यंत. बरोबर. म्हणजे नल पर्यंत जातोय आणि कसा, तर आय प्लस प्लस करत जातोय. आता जर आपण समजा आय व्हेरिएबलची व्हॅल्यू सुरुवातीला झिरो दिली आहे आणि ती नल पर्यंत जाते तोपर्यंत तो आय प्लस होत जातोय. बरोबर. नल आला म्हणजे तो स्टॉप होईल. म्हणजे याचा अर्थ काय, तर आय ची जी काही व्हॅल्यू शेवटी राहील तीच म्हणजे त्या स्ट्रिंगची लेंथ राहील. बरोबर. समजतंय सायली? झिरोने स्टार्ट झाला, झिरोने स्टार्ट झाला लूप, लूप झिरोने स्टार्ट झाला आणि नल पर्यंत तो जाणार आहे. आणि नल पर्यंत जात असताना स्ट्रिंगला तर प्रिंट करेल, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर तर प्रिंट करेल, पण सोबत तो आय ला पण प्लस करतोय. बरोबर. आय ची व्हॅल्यू कुठपर्यंत प्लस होत जाईल, तर नल पर्यंत. म्हणजे लास्ट टाइम ज्यावेळेस कंडिशन फॉल्स झाल्यानंतर व्हाईलचा खाली लूप येईल, कंट्रोल येईल, त्यावेळेस आय ची जी व्हॅल्यू आहे तीच म्हणजे त्या स्ट्रिंगची लेंथ राहील ना. हो सर. बरोबर. बघा या ठिकाणी प्रिंट केलं, प्रिंट एफ बॅकस्लॅश एन स्ट्रिंग लेंथ इक्वल टू परसेंट डी आणि आय, आय या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला आपण जस्ट प्रिंट केलं, काहीच केलं नाही दुसरं. मी रन नाव टाईप केलं काहीतरी, एंटर. बघा स्ट्रिंग लेंथ इक्वल टू 6, कारण तो काउंटर आहे, तो झिरो पासून चालू झाला आणि नल पर्यंत तो प्लस करत जाणार आहे. नल झाला की तो स्टॉप करेल, म्हणजेच त्याची लेंथ जी आहे शेवटची जी काही व्हॅल्यू राहील तीच त्याची लेंथ राहील. संजना समजलं हे लॉजिक? हो सर समजलं. तर अशा पद्धतीने विदाउट स्ट्रिंग फंक्शन या ठिकाणी आपण हा लूप किंवा हे स्ट्रिंगची लेंथ काउंट करू शकतो. हॅलो. हा कस काय करणार मॅडम क्लास नंतर, काय बघ काय झालं? नाही मॅडम, पण आता ऑनलाईन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे कसं सेपरेट गेला होता. रेकॉर्डिंग झालं तर मी सेंड करेल तुम्हाला. ठीक आहे चालेल. ठीक आहे ठीक आहे. हा हा.
हेलो तर बघा, या पद्धतीने स्ट्रिंगची लेंथ आपण या ठिकाणी काउंट केली आणि त्याला प्रिंट करून टाकलं. आता आपल्याला दुसरा प्रोग्राम जो आहे तर तो काय, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट दी स्ट्रिंग इन रिव्हर्स ऑर्डर. स्ट्रिंग जो आहे तो रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचा आहे, ते पण विदाउट युझिंग लायब्ररी फंक्शन. कुठलंही लायब्ररी फंक्शन आपल्याला वापरायचं नाहीये, है ना. मग आपण काय करणार, तर बघा ह्याच प्रोग्रामला आपण थोडं अजून वेगळ्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलं तर असं आउटपुट येईल. आपण याला सेव्ह करू, याला आपण कमेंट देऊन टाकू आधी. इथं राईट अ प्रोग्राम टू काउंट दी स्ट्रिंग लेंथ युझिंग विदाउट युझिंग एनी स्ट्रिंग फंक्शन. ओके सेव, त्याला तिसऱ्या नावाने सेव्ह केलं आपण str3.c. आता इथं आपल्याला राईट अ प्रोग्राम टू प्रिंट द स्ट्रिंग इन रिव्हर्स ऑर्डर. आपल्याला जे स्ट्रिंग आहे ते रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचं आहे, त्याच्यासाठी प्रोग्राम येणार. आता रिव्हर्स मध्ये करायचं झालं तर काय, आता समजा आपण नाव दिलं आपलं प्रसाद, PRASAD या पद्धतीने झालं. तर हे नाव दिल्यानंतर पहिल्या पोझिशनला कोणता कॅरेक्टर आहे, पी हा पी पी आहे, आणि शेवटच्या पोझिशनला कोणता कॅरेक्टर आहे, डी डी. हा पहिल्या पोझिशनची लोकेशन किंवा इंडेक्स नंबर काय येईल बरं, नेम हा ऍरे आहे, ऍरेची सुरुवात कशाने होते, झिरो झिरोने. आणि या हे जे नाव आपण एंटर केलं तर याचा लास्ट एलिमेंटचा इंडेक्स काय राहील, 5 5. बरोबर, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे तर जे नाव आहे त्याला रिव्हर्स मध्ये प्रिंट करायचं आहे. म्हणजे आधी कोणता इंडेक्स प्रिंट करणार आपण, 5 5 प्रिंट. 5 बरोबर. तर आता ज्या वेळेस आपण हे लूप फिरवतोय, आपण ज्यावेळेस हा लूप फिरवतोय तर त्यावेळेस स्ट्रिंगची लेंथ या कॅन काउंटिंग नुसार 6 झाली ना, स्ट्रिंगची लेंथ 6 झाली सरळ आपण लूप फिरवला तर, आणि तो सरळ प्रिंट करून दिला आपण या प्रोग्राम मध्ये. आता त्याला आता सरळ नाही प्रिंट करायचं आहे, आपल्याला पहिल्या इंडेक्स पासून शेवटच्या इंडेक्स पर्यंत तर जायचं आहे. आपल्याला पहिल्या इंडेक्स पासून शेवटच्या इंडेक्स पर्यंत तर जायचं आहे, पण प्रिंटिंग नाही करायचं आहे, फक्त काउंट करत आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. मग आपण काय करणार याला रिव्हर्स मध्ये प्रिंट करण्यासाठी, तर हा जो लूप मध्ये प्रिंटचा स्टेटमेंट आहे त्याला आपण काढून टाकलं, हे जे आहे याला आपण काढून टाकलं एवढ्या स्टेटमेंटला किंवा कमेंट देऊन टाकली, है ना. आणि इथं परत एक लूप फिरवला, ह्या लूप संपल्यानंतर पुन्हा एक लूप फिरवला व्हाईल. आता हा लूप उलट फिरला पाहिजे, मग येतात आय ग्रेटर इक्वल टू 0 पर्यंत हा लूप फिरला पाहिजे. बरोबर, आय ची व्हॅल्यू प्लस होत जाईल, ती 6 पर्यंत गेली की मग परत 6 पासून 0 पर्यंत आणायचं आहे, आणि इथं त्याला प्रिंट करायचं आहे. आता हा जो वरचा प्रिंट एप आहे तो इथं टाकून द्यायचा, \n. अरे \n नाही घेणार, डायरेक्ट %c नेम ऑफ आय याला प्रिंट केलं. आणि आता इथं काय करावं लागेल बरं, ऍज पर वरचा लूप जो आहे त्याचा कम्पॅरिझन नुसार इथं काय करावं लागेल आपल्याला, आय मायनस मायनस. ओके बस, आय मायनस मायनस करणार आपण, आय मायनस मायनस. त्याच्यासाठी मला कीबोर्ड फक्त चालत नाही, मायनस मायनसला एक्सटर्नल कीबोर्ड लावावं लागेल. आय मायनस मायनस मी टाईप केला आणि हा झाला सेव, कंपाईल. बरोबर, आणि रन. आता मी इथे नाव एंटर केलं, एंटर. तर बघा
या पद्धतीने तो आपल्याला प्रिंट करून दे रिवर्स मध्ये. बरोबर, साधं लॉजिक आहे. काय करायचं आपल्याला, तर इकडनं लूप चालू द्यायचं तिथपर्यंत आणि प्रिंट वगैरे काहीच नाही करायचं. हा इथून कमेंट दिलाय मी, इथून काढून टाकलं वाटल्यास, समजण्यासाठी राहू देतो किंवा असं काढलं तरी चालतंय, है ना. हे असं इथून कॉम्प्युटर टाईप केलं, हा रिवर्स मध्ये दाखवलं. बरोबर, इथं राहू दिलंय. ठीक आहे, समजलं संजना? हो सर, समजलं. ओके, तर या पद्धतीने पण आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. रिव्हर्स मध्ये स्ट्रिंग ऍक्सेस करायचं असेल तर ही मेथड तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे याच्यात काय, तर एक पर्टिक्युलर इंडेक्स आपल्याला देण्याची गरज नाही. आपण सिंगल लूप मध्ये जर गेलं वापरलं असता तर मग काय करावं लागलं, याच्यात काय करावं लागलं असतं आपल्याला याच्यात, तर हा जो आय व्हेरिएबल आपण इथे घेतलाय याची स्पेसिफिक इंडेक्स आपल्याला डायरेक्ट असाइन करावी लागली असती. म्हणजे इथं जर आपण 6 दिला असता समजा, है ना, इथं 6 दिला असता आणि याला कमेंट दिलं असतं, एक हे नसतं लूप दिलं, सिंगल लूप मध्ये काम करायचं असलं तर मग आपण असं केलं असतं. कम्प्युटर इथून 6 कम्प्युटर ना 8 असा घोळ होतो. ते बघा आता तो बरोबर आला, है ना. मॅन्युअली दिलं असतं तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम आला असता. म्हणजे आपल्याला किती पण कोणतं पण टेक्स्ट दिलं तरी पण त्याने ऍक्सेस ते केलं पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे. म्हणून आपण काय करणार, तर हे असं डायरेक्टली फिक्स कॅल्क्युलेशनचं लॉजिक नाही लावायचं. आपल्याला वाटतोय किंवा सिंगल लूप मध्ये काम होऊन जाईल, पण याला दोन दोन लूप घेण्याची काय गरज. इथे एक पर्टिक्युलर व्हॅल्यू टाकून दिली तर मग ते त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे त्याने. मग त्या ठिकाणी आपण काय करणार, तर काहीतरी कॅरेक्टर किंवा काहीतरी डेटा आपण मिस करणार. बरोबर, म्हणून डायनामिक इनपुट, तुम्ही जे काही इनपुट देणार तेवढ्या कॅल्क्युलेट तेवढ्या साईजनुसार सगळे कॅरेक्टर्स त्याने घेतले पाहिजे. म्हणून हे दोन लूप वापरले तर ते बेटर लॉजिक असतं. बरोबर, समजलं एवढं. हा मेन फरक लक्षात घ्यायचा. हा सिंगल लूप तुम्ही वापरून घेणार एक्झाम मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं, किंवा हे जे हा जो प्रोग्राम आहे हा इंटरव्ह्यू मध्ये एका विद्यार्थ्याला विचारला गेला, इथल्या लोणखेडा कॉलेजच्या विद्यार्थ्याला, किंवा तुम्ही हे दोन दोन लूपचं लॉजिक का वापरलं. जर या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू दिली असती तर ते प्रोग्राम आला असता. बरोबर, पण त्याच्यात काय, तर एक फिक्स नावासाठी त्या ठिकाणी तो प्रोग्राम झाला असता, पर्टिक्युलर लेंथ साठी तो झाला असता. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जर नल पर्यंत लूप फिरवून गेलो तर मग ते डायनामिक इनपुटचं लॉजिक सक्सेस होत असत. बरोबर, समजलं एवढं क्लिअर? हो सर. ओके, आता एवढं आल्यानंतर राईट अ प्रोग्राम टू कॉपी वन स्ट्रिंग टू अनदर स्ट्रिंग विदाउट युझिंग फंक्शन. एक स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करा, है ना. नंतर इथे एक प्रोग्राम आहे, राईट अ प्रोग्राम टू काउंट द नंबर ऑफ ओवल्स अँड कॉन्सोनंट इन अ स्ट्रिंग. असे हे दोन प्रोग्राम्स आहेत. तर हे दोन प्रोग्राम तुम्ही करणार का मी दाखवू? सर ट्राय करू. ट्राय करून बघा, नाही आलं तर मग मी उद्या ते दाखवेल तुम्हाला, है ना. आणि हा जो पाचवा आहे तो करू नका, तो त्याच्यासाठी तो खाली आपल्याला स्ट्रिंगचे फंक्शन लक्षात घ्यायचे राहतील आणि मग तो आपण त्याला परफॉर्म करणार. फक्त 3 नंबर आणि 4 नंबरचा एवढे दोन प्रोग्राम ट्राय करा तुम्ही, है ना. मग उद्या तर नाही जमले तुम्हाला तर मी हे दाखवेल आणि हा उद्या स्ट्रिंगचे हे फंक्शन पण आपल्याला कम्प्लीट करायचे राहतील. सोपे आहेत ते फंक्शन पण. ठीक आहे ऋतुजा.